नमस्कार मित्रांनो वाय आय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बरेचसे बांधकाम कामगार जे आहेत ते मला बरेच जणांनी प्रश्न विचारलेत कमेंटमध्ये की सर आमचं अर्ज जे आहे ते पेंडिंगमध्ये आहेत अर्ज कधी मंजूर होतील किंवा मंजूर होतील त्या ठिकाणी ऑफिसचा नंबर भेटेल का आम्ही ह्या जिल्ह्यातून बांधकाम कामगार आहेत आमचा जिल्हा असा असा आहे ते जिल्ह्यांचे नाव पण या ठिकाणी कमेंटमध्ये सांगत आहेत बरेच बांधकाम कामगार तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की बांधकाम कामगारांना या ठिकाणी तुम्हाला ऑफिसचा तुमचा नंबर देणार आहे तुम्ही त्या ठिकाणी नंबरवर कॉल करून तुमचा अर्ज पेंडिंगमध्ये किती दिवस राहणार आहे आणि अर्ज तुमचा मंजूर कधी होईल आणि तुम्ही जर कुठला नूतनीकरण केलं असेल किंवा नोंदणी केली असेल नवीन तर त्याची मंजुरी कधी होईल हे बाबत तुम्ही चौकशी त्या नंबरवर करून तुम्ही करू शकतात या ठिकाणी पहा बांधकाम कामगारांना एक टोल फ्री नंबर दिलेला आहे तो टोल फ्री नंबरवर तुम्ही कॉल करू शकतात तर तो टोल फ्री नंबर कोणता आहे आणि क कुठला आहे ह्या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली जाणार आहे आणि त्या टोल फ्री नंबरवर किती ते किती टाईम कोणत्या किती वाजता फोन लावायचा आहे आणि तुम्हाला स जे माहिती तुम्हाला काय विचारायची संपूर्ण अपडेट हे आजच्या एवढून तुम्हाला सांगणार आहे कारण की बरेच बांधकाम कामगार जे आहेत या ठिकाणी अर्ज पेंडिंगमध्ये आहेत असं विचारित आहेत नूतनीकरण केलेलं आहे काही जणांनी या ठिकाणी त्यांचं नूतनीकरण जे आहे ते पूर्ण झालेलं नाही आणि त्यानंतर जे आहे ते नोंदणी केली नोंदणीची पण या ठिकाणी मंजुरी आलेली नाही आहे त्यांचे अर्ज जे आहेत ते या ठिकाणी पेंडिंगमध्ये दाखवत आहेत त्यामुळे या ठिकाणी पेंडिक जे आहे ते संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे तर या ठिकाणी पहा बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ आहे बऱ्याच बांधकाम कामगारांना ह्या व्हिडिओमधून तुम्हाला माहिती भेटणार आहे आणि तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट कॉल करून तुम्ही तुमची संपूर्ण जे आहे ते स्टेटस पाहू शकतात आणि विचारू शकतात की तुमचा अर्ज कधी मंजूर होईल आणि जे आहे ते तुम्हाला पेंडीमध्ये किती दिवस राहणार आहे तुमचा अर्ज त्या ठिकाणी पहा बांधकाम कामगाराच्या विविध योजना आहेत कल्याणकारी योजना आहेत या कल्याणकारी योजनेचे तुम्ही जर अर्ज केले असतील तर ते अर्ज पण कधी मंजूर होईल ह्याबाबत तुम्ही जी आहे ती चौकशी त्या ठिकाणी करू शकतात तर या ठिकाणी पहा संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते योजना भेटत आहेत त्या ठिकाणी पहा चॅनलला सबस्क्राईब केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईटला दिलेल्या बिलाआयकनला क्लिक करायला विसरू नका कारण का बांधकाम कामगाराच्या ज्या नवनवीन योजना येतात त्या नवनवीन योजनाविषयी माहिती तसेच बांधकाम कामगारांना नवीन नोंदणी किंवा नूतनीकरण कसं करायचं आहे ह्याबाबत वेळोवेळी वे वे अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटत असते त्यामुळं तुम्ही चॅनलला क सबस्क्राईब करून साईटला दिलेल्या बिल आयकनला क्लिक करायला विसरू नका त्या ठिकाणी पहा बांधकाम कामगारांना सध्या नवीन नोंदणी करता येत नाही आचारसंहिता सुरू असल्यामुळं नवीन नोंदणी करता येणार नाही बऱ्याच बांधकाम कामगारांनी आम्हाला कमेंट पण विचारलं आहे की सर ही साईट सुरू आहे परंतु मी साईट जरी सुरू असली पण तुम्ही आचारसंहितेमुळे नवीन नोंदणी थांबविली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्ही नवीन नोंदणी करू शकत नाही त्यानंतर <coughs> जर तुमचे नूतनीकरण तारीख संपली असेल आणि नूतनीकरण तुम्हाला करायचं असेल तर या ठिकाणी नूतनीकरण पण तुम्ही करू शकत नाहीत थोडक्यात म्हणजेच रिन्युअल पण तुम्ही या ठिकाणी करू शकत नाहीत या ठिकाणी ते सुद्धा या ठिकाणी आचारसंहितेमुळे नवीन नूतनीकरण थांबविले आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही नवीन नोंदणी आणि नूतनीकरण तुम्ही करू शकत नाहीत या ठिकाणी क्लिअर तुम्हाला पाहू शकतात आता या ठिकाणी पहा तुम्हाला बांधकाम कामगारांना नवीन नंबर या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही नंबरवर फोन करून तुम्ही या ठिकाणी जे आहे ते तुमचं अर्ज कधी मंजूर होईल हे विचारू शकता त्या ठिकाणी पहा बांधकाम कामगारांनी पहिल्यांदा काय करायचं आहे तुम्ही या ठिकाणी नोंदणी अशा प्रकारे करा म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही आहे तर या ठिकाणी नोंदणी तुम्हाला कशी करायची तुमचा अर्ज लवकर मंजूर होण्यासाठी तुमचं वय अठरा ते साठ वर्षे पाहिजे अठरा ते साठ वर्ष वयोगटामध्ये पाहिजे त्यानंतर मागील नव्वद दिवस मागील वर्षात नव्वद दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस बांधकाम काम करून म्हणून काम, काम केलेलं पाहिजे आणि त्यानंतर मंडळात नोंदणी करण्याकरिता फार्म फी भरून खाल्लीप्रमाणे दस्तऐवजाचं सा अर्ज सादर करणे अनिवार्य आहे त्यानंतर वयाचा पुरावा नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र रहिवाशी पुरावा ओळखपत्र पुरावा आणि पासपोर्ट आकाराचे तीन फोटो आणि जे आहे ती तुम्हाला नोंदणी फक्त एक रुपया या ठिकाणी लागणार आहे एक रुपया देऊन तुम्ही जी आहे ती तुमची नोंदणी संपूर्ण करू शकतात अशा प्रकारे तुम्ही जर नोंदणी केली तर तुमची कधीही तुमची नोंदणी असेल नूतनीकरण असेल या ठिकाणी तुमचं जे आहे ते रिजेक्ट होणार नाही आहे काही अडचण येणार नाही आहे अशा प्रकारे सांगितल्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकता तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवरून आपण या ठिकाणी जी आहे ती माहिती सांगत आहोत त्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही तर हे झाली नोंदणीसाठी माहिती तर तुम्हाला या ठिकाणी जे मित्रांनो तुम्हाला मोबाईल जे आहे ते थे नंबर या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे त्या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला क्लिअर या ठिकाणी जे आहे ते नंबर तुम्हाला जे आहे ते पाहू शकतात आणि तीन नंबर आहे तुम्हाला आणखीन पण नंबर सांगणारच आहे पण या ठिकाणी पहा जिरो दोन 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 सहा पाच सात दोन सहा तीन एक आणि त्यानंतर खाली एक नंबर आहे झिरो दोन दोन सहा पाच सात दोन सहा तीन दोन या ठिकाणी पाहा आणखीन पण नंबर आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात नंबर जे आहेत या ठिकाणी पाहू शकता चौऱ्याहत्तर झिरो ट्रिबल झिरो बारा दोन सहा दोन अशा प्रकारे आणि तुम्हाला जर टोल फ्री नंबर पाहिजे असेल तर नक्कीच टोल फ्री नंबर पण या ठिकाणी भेटून जाईल त्यानंतर तुम्ही जर ईमेलद्वारे जर कनेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तर ईमेल पण या ठिकाणी दिलेला आहे ईमेल पण या ठिकाणी पहा ईमेल आहे बी ओ सी डब्ल्यू डब्ल्यू बी ओ ए आर डी एम एच ए डॉट फ्लॅश जी जीमेल डॉट कॉम अशा प्रकारचा या ठिकाणी जीमेल पण दिलेला आहे तुम्ही जीमेल पण या ठिकाणी पाठवू शकता त्यानंतर पहा तुम्हाला टोल फ्री नंबर या ठिकाणी भेटणार आहे त्या ठिकाणी जे आहे ते आपण टोल फ्री या ठिकाणी नंबर पाहू शकतात त्या ठिकाणी टोल फ्री नंबर तुम्ही कोणत्या वेळेत लावू शकतात पहा टोल फ्री नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल अठरा म्हणजे अठरा डबल झिरो अठ्ठ्याऐंशी ब्याण्णव आठ सोळा अशा प्रकारे जे आहे ते हा टोल फ्री नंबर असणार आहे त्यानंतर तुम्ही कोणत्या वेळेत लावू शकता तर या ठिकाणी पहा दहा वाजल्यापासून तर संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अठरा दिलेला आहे अठरा म्हणजे संध्याकाळी सहा त्या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते ह्याच्यामध्ये तुम्ही कॉल करू शकतात सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत टोल फ्री आहे तुम्हाला काही तुमच्या मोबाईलमध्ये बॅलेन्स नसेल तर या ठिकाणी कॉल केला जाणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की तुम्हाला टोल फ्री नंबर दिला आहे तुम्हाला जीमेल आहे त्यानंतर जे आहे ते मोबाईल नंबर आणि जे आहे ते दूरध्वनी क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही ह्यापैकी कुठल्याही एका नंबरवर तुम्ही कॉल करून तुमची जे आहे ते तुमचं अडचण तुमची समस्या या ठिकाणी विचारू शकतात तर बऱ्याच बांधकाम कामगारची जी आहे ती समस्या आहे ती मोबाईल नंबर चेंज करणे किंवा जे आहे ते त्यांना त्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे पेंडिंगमध्ये आहेत बरेच मित्रांचे असे भरपूर अर्ज या ठिकाणी पेंडिंगमध्ये आहेत तर बरेच बांधकाम कामगारांनी मला प्रश्न विचारले होते की सर आम्हाला जे आहे ते आम्हाला मोबाईल नंबर किंवा या ठिकाणी कोणतलाही एक नंबर ऑफिसचा द्या ते त्या ठिकाणी तुम्हाला ऑफिसचा नंबर दिला आहे तुम्ही ते ऑफिसच्या नंबरवरती कॉल करून जे आहे ते तुमची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी घेऊ शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो नक्कीची माहिती आवडली असेल मित्रांनो तुम्हाला ग्रहपीक संचेचा लाभ घेतला असेल तर तुम्ही गृहपिक संचं लाभ घेण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या गृहपी संचय म्हणजे भांडे संचेचा लाभ घेण्यासाठी हमीपत्र भेटतं ते हमीपत्रातून हमी तुम्ही डाउनलोड करून तुम्ही जे आहे ते गृहपीक संच म्हणजे भांडे संचं लाभ घेऊ शकतात या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकतात की गृहपीक संचेचा लाभ घेण्यासाठी जे हमीपत्र लागते ते हमीपत्र आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर भेटलं नाहीच तर नक्कीच मला त्या ठिकाणी टेलिग्राम टेलिग्राम जॉईन करून टेलिग्राम कमेंट करा तुम्हाला लगेच त्या ठिकाणी ताबडतोब है जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला गृहपी संच जे हमीपुत्र आहे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाणार आहे तुम्ही पाहू शकता टेलिग्राम चॅनल ते आपण टाकलेलं आहे परंतु नवीन ज्यावेळेस जॉईन होईल नवीन मेंबर जॉईन झाले तर त्यांना त्या ठिकाणी दिसून येत नाही लवकर त्यामुळे त्या ठिकाणी जे आहे ते कमेंट मला करू शकतात तो मित्रांनो हे नक्कीच तुम्हाला माहिती कशी वाटली ज्या बांधकाम कामगारांना टोल फ्री नंबरवर कॉल कौ, करायचा आहे ज्यांचे काय अर्ज पेंडिंग आहेत ज्यांचे काय प्रश्न आहेत ते ज्या ठिकाणी विचारू शकतात तर मित्रांनी ही माहिती तुम्हाला थोडक्यात आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला आणखी सबस्क्राईब नसेल चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मनामध्ये काय प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट देऊन सांगायला विसरू नका भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र